ही नंदिनी है, नंदू नहीं। नंदिनी तेरा नाम बता। नंदिनी नाम है मेरा। पूरा 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 राज नंदिनी प्रसाद ना। नमस्कार मित्रांनो, मी स्ट्रॉंग संजोग। कशा तुम्ही एवढा जोरात आवाज यासाठी, म्हणजे मोठ्या आवाजात यासाठी बोलतोय, कारण की आज 1.5 दिवसाचे गणपती विसर्जन आहे आणि बाहेर खूप बँजो असते आणि इथे बड्डे आहे। वेदांचा नाहीये बड्डे, सुजलचा बड्डे आहे। त्यामुळे सुजलच्या बड्डेसाठी हा केक जो आहे तो सुजलच्या आजीने आणलेला आहे। तर सुजलच्या आजीला मी 1.25 रुपये आणि नारळ देऊन इथे जरा बोलवायची विनंती करतो, कारण यांना सगळ्यांना मान पण द्यायला लागतो कुठल्याही गोष्टीसाठी। द्या सुजलची आजी आहे, सुजलच्या वडिलांची आई। तर त्यांनी हा केक सुजलसाठी मागवला एकदम सरप्राईजसाठी। मला बोलले की हे घे संजोग, पैसे आहे माझ्या नातवासाठी, हा केक घेऊन ये। म्हणजे हा केक मी सुजलला घेऊन गेलो होतो। सुजलला असं वाटलं की मी स्पॉन्सर केला, पण मी स्पॉन्सर नाही, त्याच्या आजीने आणलेला केक। ची आता आपण करूया बर्थडे सेलिब्रेशन स्टार्ट आणि सुजल भाऊचा बर्थडे सगळेजण थेट एकदम कायदेशीर इकडे हजेरी लावलेली आहे बर्थडेला। आणि तुम्ही ह्या आजीची, आजी जी आहे प्रतिभाच्या आईची आई, ह्यांचा चेहरा जर तुम्ही बघाल तर तुम्हाला। तर मित्रांनो, हा आहे मम्मा अर्थचा व्हायटामिन सी डेली ग्लो सनस्क्रीन विथ व्हायटामिन सी अँड टर्मरिक SPF 50 सोबत फॉर सन प्रोटेक्शन अँड ग्लो। मेड सेफ आहे, डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि प्रत्येक प्रकारच्या स्किनला सूट करतं। तर चला ही यूज कशी करायची हे आपण पाहणार आहोत। ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचे हार्श केमिकल यूज केलेले नाही आहेत। व्हायटामिन सी हेल्प्स ब्राइटन स्किन, टर्मरिक रिव्ह्यू नॅचरल ग्लो नॉन स्टिकी फॉर्म्युला सोबत, UVA अँड B प्रोटेक्शन, पॅराबिन अँड सिलिकॉन फ्री। मित्रांनो, हा आहे मम्मार्थचा व्हायटामिन सी डेली ग्लो फेस क्रीम विथ व्हायटामिन सी अँड टर्मरिक फॉर स्किन एल्युमिनेशन। तर आता ही यूज कशी करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे। ह्यामध्ये देखील कोणत्याही प्रकारचे हार्मफुल केमिकल यूज केलेले नाही आहेत। pH बॅलन्स, मेड सेफ आहे, डर्मॅटोलॉजिकली टेस्टेड आहे आणि प्रत्येक प्रकारच्या स्किनला सूट करतं। ही क्रीम जी आहे तुम्ही दररोज लावू शकता आणि तुमच्या चेहऱ्याला हा चांगला ग्लो देण्यास मदत करेल। ह्या क्रीम मध्ये नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहे जे तुमच्या स्किनला सन प्रोटेक्शन देण्यास मदत करतो। मम्मा अर्थ हा एक प्लास्टिक पॉझिटिव्ह ब्रँड आहे। जितकं प्लास्टिक ते यूज करतात त्यापेक्षा जास्त प्लास्टिक ते रिसायकल सुद्धा करतात। 240 मेट्रिक टन प्लास्टिक ते दर महिन्याला रिसायकल करतात। 2025 सालापर्यंत 1 मिलियन रोप रोपण्याचा मम्मा अर्थचा मानस आहे। हे प्रोडक्ट तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर तुम्ही कुपन कोड सुद्धा यूज करू शकता। हा माझा कुपन कोड आहे, यूज करा आणि 20% डिस्काउंट घ्या फक्त मम्मा अर्थच्या ऍप आणि वेबसाईटवर। तसेच तुम्हाला नायका, फ्लिपकार्ट, अमेझॉन, पर्पल इत्यादी ऍपवरून सुद्धा हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता। तसंच तुमच्या जवळपासच्या जनरल स्टोर्स मध्ये सुद्धा हे प्रोडक्ट अवेलेबल असतील। लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता। असं वाटलं की ही आजी बाई जी हमेशा सगळ्यांकडे रागामध्ये ठसन निवकते, पण ठसन नाही, हा एक प्रकारचा प्रेम आहे आजीचा। सुजलची मम्मी ही आमची नंदू नाहीये तर नंदिनी आहे। खूप जणांचा गैरसमज झालाय, भाऊ हा कोण आहे, तर हा नाहीये, हा ही आहे नंदिनी आमची। आणि ही आरू आहे सुजलची बहीण। बस आला तुझा आवाज, आला आवाज आला। आणि तुझ्या कल्पना जायची सासू जी आहे त्यांनी कायदेशीर एकदम आणि एकदम थाटामाटात बसलेले असे गणपती बाप्पांसारखे। हे बघा स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्हाला दाखवलं। आय शाबास अंगास। आणि हे आमचे डॉक्टर जे आहेत ते नो एक्सक्यूज एक्सक्यूज देत नाही, नाव ऑर नेवर, म्हणजे आत्ता आणि कधीच नाही एक्सक्यूज देणार ते। तर डॉक्टर बनायचे आमच्या भाऊला 12वीची परीक्षा देत आहेत ना। आणि 12वीची परीक्षा देत असताना आई त्या बाजूला उभे, केसांना मेंद्या बिंद्या लावून कायदेशीर, आय ग काय तुझं हसणं हा 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 करत। आणि इथे बर्थडे सुजलचा आहे, पण घाईचा आमचा वेदांत भाऊला आहे। बघा वेदांतच्या हातामध्ये चाकू बिकू एकदम कायदेशीर आहे। आणि प्रतिभा बघा एकदम अश्विनी भावे होऊन बसलेले आहेत। लिंबू कलरची साडी आम्हाला पसंद आहे, म्हणजे लिंबू कलरची साडी। आणि पप्पा तिकडे हात धुवायला चालले, कारण पप्पा माझ्या केक भरवताना हाताला बॅक्टेरिया असतात, म्हणून पप्पा पहिला हात देऊन आरोचा पाणी बिनी पिऊन आई शाबास। आणि हा पाणी वरून पप्पानी प्यालेला आहे, ग्लास तोंडाला न लावता, कारण की तंबाखूचे छित्र जे आहे ते ग्लासाला लागतील। आणि इथे हा ग्लास ठेवलेला आहे बापा, आणि बोललेला चल नी गाठ इथून। चला व्हिडिओचा एंड करते, प्रतिभा बोलते चला आपण केक कापूया। आणि अशा प्रकारे केक कापून घेऊ, पण त्या अगोदर एक वस्तू विसरलेली आहे। तर जो ती वस्तू सांगेल की कुठली वस्तू आपण एक विसरलेली आहे त्याला 100 रुपये माचीस। पण
मी माचिस विचार मित्रांनो माझे 100 रुपये असे ना तसे वाचलेले आहेत वाचलेले आहेत 100 ला वाचवलेले आहेत मी ते केक कापायला कधी बसून अरे आई भडकलेली आई बोलते ताप तर तुम्ही रेडी करा नुसतं बसलेलं आहे थांबण्यासारखे माचीस माझ्याकडे थांब आणखी सरळ पेटो पॅटर्न आहे पॅटर्न बघा नाहीतर लोकांना वाटायला नको बाबा मामीनी चैन केली सुजलला माझ्या मोरा नाही केली चैन सुजलला चैन केली आणि सुजल आहे सुजलची एवढी काळजी करत असताना सुजल खूप उलट बोलतो आजीला एवढं मी आजीलाच विचारतो ठीक आहे आजी आजोबाची कहाणी चालूच राहते आरडा ओरड चालू राहतो पप्पांनी पाठी बघा हात ठेवले बघा काय तरी आता दिवा लावला ना आता ओवाळ ना कोणाची हात दुखला बर्थडे गिफ्ट बर्थडे गिफ्ट ना नाही उसळून टाकल पोटात आणि ओवाळली घेऊन टाकल आणि हा बेटा आता सुजलची आजी चालली चैन दाखवायला आहे बघा चैन दिसू दे शर्टचा बटन असा कर हे बघा आणि सुजलला लाज वाटलेली आहे म्हणजे लाजलेला आहे सुजल थोडासा पप्पा आले पप्पांचा टकू टकू चालू होणार आज आहे बघा पप्पांचा आता टकू टकू पप्पा वरती लागेल वरती ओवाळणी चालू आहे कायदेशीर एकदम आणि फटाफट घाई प्रसाद ना घाई कर चल फटाफट यार फुल फुर्सत मध्ये एकदम ओवाळणी करते चला अबाज झाला अबाज झाला चला प्रतिभा आरती करते वाटत काय प्रतिभा अरे सगळे सारख्याला बारके आहेत आपल्याकडे आईने पेढा बिडा आणलेला आहे आणि प्रतिभाने खूप छान असे तांदूळ टिक्का कुठे सुजल तिथे दाखव इथे दाखवाय बघा टिक्का कुठे आणि तांदूळ कुठे बरं डोक्याच्या वरती ना चिपकवले चल 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 बॉल कर चल अंगा असं ऐशा आबाद झाला यार चला ए आंटी ते आई आंटी माझी तीन झाल्या तीनने कान बिघडा होतो म्हणून आता आई आल्या चौथे म्हणजे आता पण ह्या गोष्टी मानतात काही लोक तीन झाला तीन नको चार पाहिजे आरू जे आहे सुजलची बहीण हो आणि सुजल खाली वाकलेला आहे आणि परत उभा राहिलेला आहे परत खाली वाकलाय सुजल आणि पप्पा पाठीच उभे आहे सुजलच्या वाट बघतायत वेदांत सुरी घेऊन वाट बघतोय हे बघा सुजल वाकलेला आहे वेदांत पाठून सुरी घेऊन वाट बघतोय कधी कापायचा केक कधी केक कापायचा याची वाट बघते आणि वेदांत तयार आहे सुजल वाकत आहे सुजल वाकलाय सुजल वाकलाय वेदांत वेदांत केक काप व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड आणि नंदिनी जरा हे बघा ही नंदिनी आहे मी परत पुन्हा एकदा सांगतो खूप जण विचारतात आता ही कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण षटकोण त्रिकोण चौकोण पंचकोण ही आहे नंदिनी आमच्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये राहते वेदांत बरोबर इथे खेळायला येते कधी वेदांत हिच्यावर खेळतो तर कधी ही वेदांत बरोबर खेळते कधी वेदांत हिला मारतो तर ही रडून जाते
मग ही पण वेदातला मारते ना नंदिनी. ही नंदिनी आहे, नंदू नाही. नंदिनी तेरा नाम बता. नंदिनी नाम है मेरा. पूरा 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 राज नंदिनी प्रसाद ना. राजनंदिनी प्रसाद बरोबर. नाम बता. राजनंदिनी प्रसाद म्हणजे हिचं नाव. तेरा नाम राजनंदिनी आहे. कशी नंदिनी आहे. अरे पप्पांचा कसा असेल. राजनंदिनी तिचं पूर्ण नाव आहे. राजनंदिनी नाव आहे तेरा. अरे शॉर्टकट मध्ये तिला नंदिनी बोलत असतील. पूर्ण नाव राजनंदिनी असेल. नंदिनी तेरा नाम आहे ना. राजनंदिनी आहे समजा. तेरे को प्यार से नंदिनी बोलते रहेगी. तेरा नाम क्या हुआ. राजनंदिनी मुन्ना प्रसाद यादव. क्या मुन्ना प्रसाद भक्त. कोणाला लावणार. राजनंदिनी मुन्ना प्रसाद है ना. चलो तर आपल्या नावाचा डिस्कशन झाला. आता केक कापायला चला. तर मित्रांनो खूप जणांचे कमेंट्स येतात की हे जे आपण काय बोलतोय स्पार्कल जे आहे ती केक मध्ये होतो याची बारू त्याच्यामध्ये उडते आणि तेच आपण खातो. तर हे असं कमेंट आहे. ठीक आहे आपण त्यांच्या ऐकून प्रतिभा पकडायचं. अरे जळते ते. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. तर मित्रांनो बर्थडे सेलिब्रेट कायदेशीर झालेला आहे. आता आपल्याला करायचा एक छोटासा डान्स. आता आई करणार आहे. ठीक आहे तुमच्या नातवाचा बर्थडे बरोबर ना. तुम्हाला एक छोटासा झूम बराबर झूम डान्स करायचा. आपण केक भरवा भरवी तोपर्यंत करूया. त्यानंतर आपला डान्स करायला कायदेशीर. सगळं काढला बघ. बेटा झालं. बेटा झालं. चला आता केक काढा. अरे मला केक नाही आवडायचं. हे मेन व्यक्ती राहिले. मेन व्यक्ती राहिले. ते पाठवा घेऊ. नंदू नंदू भिडे. नंदू भिडे. अरे वा ए झालं. आता बस झालं.